ते लोक गद्दारीचं नाव देत असतील तर मग त्या विचारापासून कोण बाजूला गेलं त्याला काय म्हणायचं? त्यामुळं ते काही जरी शब्द वापरत असले तरी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. 1000 रुपये एका दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावरती आपण 50,000 रुपये अनुदानाची या ठिकाणी जमा केली. सततचा पाऊस पडायचा. शिवसेनेचा आज सरकार स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीनं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. गद्दार दिवस मनवला जातो आहे, कुठेतरी खोके दिवस मनवला जातो आहे. जितेंद्र आव्हाडांनी खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं आहे. आपल्यासोबत शंभूराजे देसाई, आपण त्यांना विचारूया. साहेब, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं राज्यभर आंदोलन केलं. त्याला बघा, आता अशा पद्धतीनं आंदोलन करण्याशिवाय दुसरं काही या ठिकाणी त्यांच्याजवळ राहिलेलं नाही. आम्ही जी भूमिका 1 वर्षापूर्वी घेतली होती आणि ज्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहे, ती भूमिका हीच होती की वंदनीय शिवसेना प्रमुख आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जी युती केली होती हिंदुत्वाच्या विषयावरती, हिंदुत्वाच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, त्याला 2.5 वर्ष ब्रेक लागला होता. 2.5 वर्ष त्या युतीपासनं महाविकास आघाडी करून आम्ही बाजूला गेलो होतो आणि आम्ही त्यावेळी सुद्धा म्हणजे महाविकास आघाडी तयार होत असताना सुद्धा आम्ही भूमिका मांडत होतो की आपल्याला ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती घेऊनच पुढे गेलं पाहिजे. त्यामुळं आम्ही कुठं गद्दारी केलेली नाही, आम्ही कुठं वेगळे विचार स्वीकारलेले नाहीत. जे विचार ज्वलंत हिंदुत्वाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला दिले होते तेच घेऊन पुढे चाललो. त्याला जर हे लोक गद्दारीचं नाव देत असतील तर मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे फोटो लावून 2019 आम्ही मतं मागितली. लोकांनी महायुती म्हणून आम्हाला निवडून दिलं, लोकांनी महायुती म्हणून आम्हाला बहुमत दिलं. मग त्या विचारापासून कोण बाजूला गेलं त्याला काय म्हणायचं? त्यामुळं ते काही जरी शब्द वापरत असले तरी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारच घेऊन पुढे चाललेलो आहे. त्यामुळं कुणी काही म्हणत असलं तरी आम्ही तिकडे लक्ष देत नाही. आणि काल आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्या टीकेला आपण कामातनं उत्तर द्यायचं आणि त्याच्यासाठी आम्ही त्याला त्यांच्या टीकेला आम्ही कामातनंच उत्तर देऊ. शंभूराजे देसाई आणि या सरकारला 1 वर्षामध्ये काय अपेक्षित यश मिळालं? बघा, जे कल्याणकारी निर्णय वर्षभरामध्ये आपण घेतले, जल संपदा म्हणजे शेतकऱ्याच्या शेताला बारमाही पाणी हा महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. 2 प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेचे जलसंपदा विभागाचे 2 प्रस्ताव गेल्या 2.5 वर्षामध्ये झाले. हे सरकार शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं आल्यानंतर आम्ही 27 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या माध्यमातून 7 लाख एकर जमीन ही बारमाही पाण्याखाली आणायच्या कामांना मान्यता दिल्या, निधीची तरतूद केली, त्यातल्या काही कामांना आपण सुरुवात केली. हा एक भाग. महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर यायची, त्यावेळी याच्यापूर्वी बघितलं तर केंद्राचे निकष लावले जायचे NDRFचे आणि 2 हेक्टर क्षेत्राची मर्यादा लावली जायची. आपलं सरकार आलं, माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं NDRFच्या निकषाच्या 2x मदत आम्ही केली. 2 हेक्टरचं क्षेत्र आम्ही 3 हेक्टरवर नेलं, हे केलं, ते पैसे दिले. नियमित कर्ज फेडणारा शेतकरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब असताना त्यांनी सांगितलं होतं की जशी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतनं शेतकऱ्याला आपण कर्जमुक्त केलं, तसं जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात, वेळेवर कर्जाची परतफेड करतात, त्यांना अनुदान म्हणून 50,000 रुपये आपण देणार आहे. घोषणा केली, 2.5 वर्ष झाली, परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं अनुदान मिळालं नाही. माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी हा निर्णय केला आणि एका कॉम्प्युटरच्या क्लिकवर 2500 रुपये एका दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावरती आपण 50,000 रुपये अनुदानाची या ठिकाणी जमा केली. सततचा पाऊस पडायचा, जो अतिवृष्टीच्या निकषात बसत नव्हता त्या पावसाचं नुकसान आपण त्यालाही मदत करायचा निर्णय घेतला आणि त्याची सुद्धा तरतूद परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आपण केली. मुंबई ब्युटिफिकेशन असेल, मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, परदेशी गुंतवणूक
2,00,000 कोटी रुपयाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दावोसला जाऊन दौरा करून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणली. 11 महिन्यामध्ये हे सरकार जर एवढं काम करू शकते तर ही निश्चित आमची फलनिष्पत्ती आहे आणि याहीपेक्षा चांगलं काम शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू. पुढचं 1.5 वर्ष कसं असेल, कारण आपण पाहतोय की प्रबळ विरोधी पक्ष आहे आणि त्याचबरोबर भाजपामध्ये काल पण एक सर्वे जो आहे तो प्रकाशित करण्यात आला पुढे, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढचं 1.5 वर्ष कसं असेल? सर्वे वगैरे येत राहतात, मी कालच सांगितलं, सर्वे करणाऱ्या खूप एजन्सी महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत, त्यामुळे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. पण येणाऱ्या वर्षा 1.5 वर्षामध्ये जे आम्ही माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे महाराष्ट्रातल्या जनतेला वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यावरती आमचा भर राहील. राज्य आर्थिक सक्षम करण्यावरती आमचा भर राहील. सर्व क्षेत्रातला कृषी असेल, सहकार असेल, जलसंपदाच्या माध्यमातून शेतीचं पाणी असेल, जलसंधारणाची आता नवीन आपण जलयुक्त शिवार टप्पा 2 या ठिकाणी सुरू करतोय, ग्रामीण विभागातला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मोठ्या प्रमाणात हर घर नल मार्फत सामान्य माणसाच्या घरामध्ये नळाद्वारे पिण्याचं पाणी असेल, या सगळ्या गोष्टी आणि राज्याचे आर्थिक स्रोत उत्पन्नाचे वाढवणं, राज्यामध्ये गुंतवणूक औद्योगिक वाढवून त्याच्यामधनं राज्याची आर्थिक यंत्रणा भक्कम करणं, अशा सगळ्या गोष्टींवरती येणाऱ्या वर्षा 1.5 वर्षामध्ये आमचा भर राहील. एकीकडे दुर्लक्ष करत 1.5 वर्षामध्ये संपूर्ण विकासावर भर देणार असल्याचं शंभू राजे यांनी याठिकाणी सांगितलं. कृष्णासाहेब प्रफुल्ल सावके, लेट्स अप.